नमस्कार, मी वैशाली पाल, मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। श्री सागावेश्वर शिव मंदिर सागा व मानस प्रचार हंसाबाई चॅरिटेबल ट्रस्ट सेवा संस्थेतर्फे व कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांसाठी डोंबिवली ते त्र्यंबकेश्वर यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। सागावेश्वर शिवमंदिराचे अध्यक्ष कर्णमदन जाधव यांच्या पुढाकाराने ही यात्रा उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। या यात्रेत 250 वर महिलांनी सहभाग नोंदवला। सर्व भाविकांचा जाण्या येण्याचा व जेवणाचा खर्च सागावेश्वर शिव मंदिर व मानस प्रचार हंसाबाई चॅरिटेबल सेवा संस्थेमार्फत करण्यात आला। महिलांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। अजूनही अनेक महिला वेटिंग लिस्टवर असून संस्थेचा पुढील यात्रेत त्यांचा समावेश करण्याचा मानस आहे। यात्रा यशस्वीतेसाठी कर्णमदन जाधव, महिला अध्यक्षा मीना सिंग, संचालक सीमा जाधव, महिला मंडळ उपाध्यक्ष मोनिका विश्वकर्मा यांच्या अथक प्रयत्नाने यात्रा सफल झाली। सुयोग्य नियोजनाबद्दल भाविकांनी संस्थेचे आभार मानले। या होत्या आजच्या ताज्या घडामोडी। अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।